Hey, everybody. Here we discuss next point in measurement, that is errors in measurement. आता मेजरमेंट मधला पुढचा पॉइंट आपण शिकणार आहोत एरर्स इन मेजरमेंट. आता एरर्स म्हणजे काय, एरर कशा म्हणायचं हे याच्यामध्ये बघायचं. आता एररचे टाइप आपल्याला इथे दिले होते. ऍक्च्युअली एरर्स म्हणजे काय, प्रॅक्टिकल करत असताना इन्स्ट्रुमेंट मध्ये किंवा ऑब्झर्वेशन घेत करत असताना असणाऱ्या एक्सपेरिमेंट मधले जे काय एरर्स आहेत, फॉल्ट रीडिंग असतील, रॉंग ऑब्झर्वेशन असतील, हे म्हणजेच आपण त्याला कशामध्ये म्हणतोय एरर्स. आता फर्स्ट आहे सिस्टमॅटिक एरर. सिस्टमॅटिक एरर म्हणजे काय ते आपल्या इथं बघायचं आहे. काय सांगितलं, एररचा प्रकार कोणता सांगितला, सिस्टमॅटिक एरर. एरर म्हणजे तुम्हाला समजलं की त्याच्यामध्ये काही रॉंग ऑब्झर्वेशन असतील, फॉल्टी रीडिंग असतील, याला आपण एरर असं म्हणतो. किंवा इन्स्ट्रुमेंट मध्येच काहीतरी एरर असेल, त्याच्यामध्ये फर्स्ट पॉइंट आता आपण बघतोय सिस्टमॅटिक एरर. द एरर्स आर नॉट डिटरमाइंड बाय चान्स बट आर इंट्रोड्यूस्ड बाय इनअक्युरेसी. काय म्हटलंय, असे एरर्स की दीज एरर्स आर नॉट डिटरमाइंड बाय चान्स. एखादा एक्सपेरिमेंट करत असताना ते काय एखाद्या वेळी घडलं म्हणजे सिस्टमॅटिक एरर नव्हे. दीज आर नॉट डिटरमाइंड बाय चान्स बट दे आर इंट्रोड्यूस्ड बाय अँड इनअक्युरेसी. ते कशामुळे होऊ शकतात, तर इनअक्युरेसीमुळे होऊ शकतात. आता ही इनअक्युरेसी कशाची, इन्व्हॉल्विंग आयदर द ऑब्झर्वेशन ऑर मेजरमेंट. ही इनअक्युरेसी कशाची, आयदर ऑब्झर्वेशन, निरीक्षण करत असताना घडलेल्या काही चुका असतील त्याच्यामुळे सिस्टमॅटिक एरर होऊ शकतो, किंवा मेजरमेंट प्रोसेस किंवा मेजरमेंट करत असताना होणार चुका. फॉर एक्झाम्पल, मेजरमेंट समजा काय आहे, अप टू 5 सेंटीमीटर असेल, मात्र घेताना 4.9 घेतलं असेल. मेजरमेंट 5.2 असेल, मात्र घेताना 5 घेतलं असेल. याच्यामुळे होणारे जे काही एरर्स आहेत त्याला आपण सिस्टमॅटिक एरर्स म्हणतो. दीज एरर्स आर नॉट डिटरमाइंड बाय चान्स बट दे आर इंट्रोड्यूस्ड. कशामुळे इंट्रोड्यूस होतात, बाय इनअक्युरेसी इन्व्हॉल्विंग ऑब्झर्वेशन अँड मेजरमेंट इनहेरेंट टू द सिस्टम. आता याच्यामध्ये पुढे आपल्याला काय सांगितलं, काही सोर्सेस ऑफ एरर्स आहेत. मग काय सोर्स ऑफ सिस्टमॅटिक एरर्स, मे बी ड्यू टू इम्परफेक्ट कॅल्क्युलेशन. आता कॅलिब्रेशन जे आहे ते जे काही रीडिंग वगैरे असेल किंवा त्याचं कॅलिब्रेशन जे आहे ते त्याच्यामध्ये काही इम्परफेक्शन असेल, परफेक्शन असेल म्हणजे इम्परफेक्शन होतो ऑफ द इन्स्ट्रुमेंट अँड समटाइम्स इम्परफेक्ट मेथड ऑफ ऑब्झर्वेशन. त्याचे ऑब्झर्वेशन करण्याची इम्परफेक्ट मेथड असेल किंवा कॅलिब्रेशन, त्याचं कॅलिब्रेशन करत असताना त्याच्यामध्ये इम्परफेक्शन असेल, तर याच्यामध्ये सिस्टमॅटिक एरर होण्याचा चान्सेस मॅक्झिमम आहे. सोर्स ऑफ सिस्टमॅटिक एरर्स मे बी ड्यू टू इम्परफेक्ट कॅलिब्रेशन आणि काय त्या इम्परफेक्ट कॅलिब्रेशन त्या इन्स्ट्रुमेंटचं आणि की काय समटाइम्स इम्परफेक्ट मेथड ऑफ ऑब्झर्वेशन. कुठले कुठले सोर्स आपण बद्दल बोलतोय, सोर्सेस ऑफ सिस्टमॅटिक एरर मे बी इम्परफेक्ट कॅलिब्रेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट. त्या इन्स्ट्रुमेंट मधलंच कॅलिब्रेशन चुकीचं असेल किंवा समटाइम्स इम्परफेक्ट मेथड ऑफ ऑब्झर्वेशन किंवा ते ऑब्झर्वेशन करत असतानाची असणारी इम्परफेक्ट मेथड. ह्या दोन्हीमुळे काय हे सोर्सेस आहेत. आता आणखी असे सोर्सेस आपल्याला दिलेले आहेत, सो सोर्सेस ऑफ सिस्टमॅटिक एरर्स. फर्स्ट इज दॅट इन्स्ट्रुमेंटल एरर. इन्स्ट्रुमेंट मीन्स ऑब्जेक्ट. आता प्रॅक्टिकल करत असताना तुमच्याकडे व्हर्नियर कॅलिपरचं आपण प्रॅक्टिकल घ्यायचं आहे, मायक्रोमीटर स्क्रूगेजचं घ्यायचं आहे, स्पेरामीटरचं घ्यायचं आहे. मग आता इन्स्ट्रुमेंट एरर म्हणजे काय, तर इट अराइजेस ड्यू टू डिफेक्टिव्ह कॅलिब्रेशन ऑफ अँड इन्स्ट्रुमेंट. आता त्या इन्स्ट्रुमेंट वरती जे असणारं मार्किंग आहे ते मार्किंग जर ओव्हर अबाव पाठीमागं पुढं थोडस झालं असेल, त्याच्यामध्ये परफेक्शन असेल, तर इन्स्ट्रुमेंट मध्ये असणारं स्केल रीडिंग, मार्किंग याच्यामध्ये जर थोडीशी गफलत झाली असेल तर त्याला आपण म्हणतो इन्स्ट्रुमेंटल एरर. सो इट अराइजेस ड्यू टू डिफेक्टिव्ह कॅलिब्रेशन ऑफ अँड इन्स्ट्रुमेंट. त्या इन्स्ट्रुमेंट मध्ये असणारं मार्किंग जर पाठीमागे पुढे झालं असेल किंवा त्याच्यामध्ये जर मिसमॅच पणा लाईन मध्ये झाला असेल, तर अशा प्रकारे त्या इन्स्ट्रुमेंट मध्येच एरर तयार होतोय, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो इन्स्ट्रुमेंटल एरर. दीज आर द फर्स्ट सोर्सेस ऑफ सिस्टमॅटिक एरर. सिस्टमॅटिक एररचा पहिला सोर्स कोणता,
the instrumental error. It arises due to defective calibration of an instrument. Due to defective calibration of an instrument. Next, second other example sources ka dilela hai. Error due to imperfection in experimental technique. आता एक्सपेरिमेंट आपण काहीतरी करतोय आणि एक्सपेरिमेंट टेक्निक मध्येच काहीतरी एरर असेल. लुक ॲट हियर, एरर ड्यू टू इम्परफेक्शन. कशामध्ये इम्परफेक्शन? एक्सपेरिमेंटल टेक्निक. एक्सपेरिमेंटल टेक्निक मध्येच काहीतरी इम्परफेक्शन असू शकतो. दिस इज अन एरर ड्यू टू डिफेक्टिव्ह सेटिंग ऑफ अन इन्स्ट्रुमेंट. जर आपण त्या इन्स्ट्रुमेंटचं सेटिंगच डिफेक्टिव्ह पद्धतीने सेट केलं असेल, त्याच्यामध्येच काहीतरी डिफेक्ट असेल, तर त्याच्यामध्ये साहजिकच काय होणार आहे? एरर येणार आहे. सो दिस इज द एरर ड्यू टू इम्परफेक्शन एक्सपेरिमेंटल टेक्निक, बिकॉज दिस इज अन एरर ड्यू टू डिफेक्टिव्ह सेटिंग ऑफ अन इन्स्ट्रुमेंट. तर फॉर एक्झाम्पल समजा थर्मोमीटर असेल, त्याच्यामध्ये असणारा जो पारा आहे एच जी मर्क्युरी, त्याचं सेटिंग करत असताना समजा ऍज अ रूम टेम्परेचर किंवा काय त्याचा असणारा जो झिरो आहे, समजा आपण झिरो टेम्परेचर नेलं, तो झिरो टेम्परेचर त्या लेवलला जर मॅच होत नसेल, म्हणजे त्याचं कॅलिब्रेशन कुठेतरी कमी जास्त असेल, किंवा व्हर्नियर कॅलिपर मध्ये मायक्रोमीटर स्क्रू गेज मध्ये त्याचं झिरो मार्किंग आणि त्याच्यामध्ये असणारं पुढचं रीडिंग याच्यामध्ये थोडस तफावत असू शकतं. सो इट इज अ वन डायरेक्शन पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. दोन्ही डायरेक्शन असतात, वन वे, एक पॉझिटिव्ह असू शकतं किंवा निगेटिव्ह असू शकतं. नेक्स्ट आपलं पुढचं आहे पर्सनल एरर. आता पर्सनल म्हणजे त्याच्या नावामध्येच आहे. सच एरर्स आर इंट्रोड्यूस्ड ड्यू टू फॉल्ट ऑफ द ऑब्झर्वर. फॉल्ट, कुणाची चूक? ऑब्झर्वर, निरीक्षकानंच चुकीची निरीक्षण नोंदवली तर तयार होणारा एरर कोणता आहे? पर्सनल एरर. सच एरर्स आर इंट्रोड्यूस्ड ड्यू टू फॉल्ट ऑफ द ऑब्झर्वर. समजा ऑब्झर्वरनंच निरीक्षण करत असताना चुकीची रिडिंग, फॉल्टी रिडिंग घेतली असतील, त्या ऑब्झर्वेशनच्या असणाऱ्या फॉल्टमुळेच हे अशा प्रकारचे एरर्स काय होतात? डेव्हलप होतात. याला आपण म्हणतो पर्सनल एरर. सच एरर्स आर इंट्रोड्यूस्ड ड्यू टू फॉल्ट ऑफ द ऑब्झर्वर. बायस ऑफ द ऑब्झर्वर. बायस मीन्स त्याच्यामध्ये परफेक्ट रिडिंग न घेता समथिंग काहीतरी घेणं, केअरलेसनेस ऑफ द टेकिंग ऑब्झर्वेशन, त्याच्यामध्ये निष्काळजीपणा, ऑब्झर्वेशन घेत असताना निष्काळजीपणा असेल, तर दीज आर द पर्सनल एरर. सोर्सेस ऑफ सिस्टमॅटिक एरर्स. पहिला आपण बघितला इन्स्ट्रुमेंटल एरर. दीज एरर्स आर अराइजेस ड्यू टू कशामुळे? डिफेक्टिव्ह कॅलिब्रेशन ऑफ एन इन्स्ट्रुमेंट. सेकंड आपण पाहतोय काय? एरर ड्यू टू इम्परफेक्शन इन एक्सपेरिमेंटल टेक्निक. This is an error due to defective setting of an instrument. आणि थर्ड काय बोलतोय? पर्सनल एरर. आता पर्सनल एरर म्हणजे काय? सच एरर्स आर इंट्रोड्यूस्ड ड्यू टू फॉल्ट ऑफ द ऑब्झर्वर. सो बायस ऑफ द ऑब्झर्वर, केअरलेसनेस इन टेकिंग ऑब्झर्वेशन. सो याला आपण काय म्हणतोय? पर्सनल एरर. आता नेक्स्ट आपला पुढचा जो नवीन पॉइंट आहे तो आहे रॅन्डम एरर्स. आता रॅन्डम एरर्स म्हणजे काय? वारंवार घडणाऱ्या गोष्टी. दिस टाइप ऑफ एरर मे बी पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. इट हॅज अ वन डिरेक्शन. त्याला एक डिरेक्शन असते. आता डिरेक्शन मध्ये ते कसं असू शकतं? मे बी पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. सो दीज एरर्स कॅनॉट बी इलिमिनेटेड कम्प्लिटली, बट वी कॅन मिनिमाइज देम बाय रिपीटेड ऑब्झर्वेशन अँड देन टेकिंग देअर मीन. आता या रॅन्डम एरर्स मध्ये काय असतं? दीज टाइप ऑफ एरर मे बी पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. आता अशा प्रकारचे एरर एकतर पॉझिटिव्ह असतील किंवा निगेटिव्ह असतील. दीज एरर्स कॅनॉट बी इलिमिनेटेड कम्प्लिटली. आता अशा जे एरर्स उद्भवणार आहेत ते आपण कम्प्लिटली इलिमिनेट करू शकत नाहीत. मग काय करायचं? मॅक्झिमम नंबर ऑफ रिडिंग्स घ्यायचे किंवा मॅक्झिमम नंबर ऑफ ऑब्झर्वेशन घ्यायचे, आणि त्याचा असणारा जो मीन आहे तो आपण इथं काय करायचा? काउंट करायचा. सो वी कॅन मिनिमाइज देम बाय रिपीटेड ऑब्झर्वेशन्स and then taking their mean. So random errors occur due to variation in conditions. आता हे random error कशामुळे होतात? Variation in condition, condition मध्ये झालेल्या वेगळ्या बदलामुळे. In which experiment is performed, की ज्यामध्ये आपण एक्सपेरिमेंट करत असणार आहे. फॉर एक्झाम्पल समजा एखादा एक्सपेरिमेंट आहे, तो एका पर्टिक्युलर रूम टेम्परेचर 28 डिग्री सेल्सिअस 27 डिग्री सेल्सिअसला आपण व्यवस्थित परफॉर्म करू शकत असेल,
मात्र बाय चान्स समजा टेम्परेचर इंक्रीज झालं तर रिडिंग्स चेंज होणार आहेत, रॅन्डम एरर आहे. एखाद्या ठिकाणचं पर्टिक्युलर प्रेशर असेल त्याच्यामध्ये तो एक्सपेंड होत असेल, मात्र अशा एक्सपेंड करत असताना प्रेशरमध्ये काहीतरी बदल झाला तर तो कसला झाला, रॅन्डम एरर. सो दीज आर द एरर्स इन मेजरमेंट. फर्स्ट इज दॅट सिस्टमॅटिक एरर. दीज एरर्स आर नॉट डिटरमाइंड बाय चान्स बट आर इंट्रोड्यूस्ड बाय इनअक्युरेसी इन्वॉल्विंग आयदर ऑब्झर्वेशन ऑर मेजरमेंट प्रोसेस इनहेरेंट टू द सिस्टम. Sources of the systematic error may be due to imperfect calibration of the instrument and sometimes imperfect method of observation. Which are the sources of systematic error? First one is that instrumental error arises due to defective calibration of an instrument. Second is that error due to imperfection in experimental technique. This is an error due to defective setting of the instrument. Third one is that personal errors. Such errors are introduced due to fault of the observer, that is like a bias of the observer or carelessness in taking observations. Next one is that random error. These type of error may be positive or negative. So these errors cannot be eliminated completely, but we can minimize them. So repeated observations and then taking their mean. Random errors occur due to variation in conditions in which experiment is performed, like a pressure change, volume change, temperature change. Okay. Next point of that is estimation of errors. Third point is that estimation of errors. In estimation of errors, here we are estimate some type of errors. Suppose that we have taken a number of observations like A1, A2, A3 up to A. Suppose we are taking a number of observations. First observation A1, second note that A2, third A3 up to A. So here estimation of errors in which we have to find out its arithmetic mean. So therefore, here estimation of errors A is equal to summation of all these. So that is arithmetic mean of that error is equal to A1 plus A2 plus A3 plus ... an upon n. Here we consider a number of observations from A1, A2 up to an. So here we have to find out its arithmetic mean. Then we get its absolute value. So therefore, arithmetic mean is A1 plus A2 plus A3 up to an upon n. So therefore, its arithmetic mean is equal to A1 plus A2 plus A3 plus An means it is summation. So summation from integer I is equal to running from 1 to N AI upon N. Or another way we can write 1 upon N AI. That is arithmetic mean of that all observations. So this is its arithmetic mean. Arithmetic mean means its average value of all that observations. So this is the estimation of errors. So next one is that absolute error. Absolute error means it is the difference between mean value of arithmetic mean and each individual value of its mean. It is nothing but an absolute error. Absolute error means it is the difference between arithmetic mean and each individual value of observations. So this is nothing but an absolute error. So here, what are you learn about the systematic error? These errors are not determined by chance, but they are introduced by an inaccuracy of the observations or measurement inherent to the system.
For other sources of system energy may be imperfect calibration of an instrument or sometimes imperfect method of observation. Next, sources of systematic error, that is instrumental error, error due to imperfection in experimental technique, personal error, random error. Then here estimation of error, in which number of observations taken, here we have to find out its correct value. Then we have to taking its arithmetic mean, that is summation from a1 up to an divided by n. So arithmetic mean is equal to 1 upon n summation I mean from 1 to n ai. Next one is that absolute error. Absolute error means it is the difference between arithmetic mean and mean or observed value. It is nothing but absolute error.